नमस्कार होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रुणवॉल मेडोज वारजे या परिसरात आपण आलेले आहोत. खूप दिवसांनी खरं तर पुण्यात आलो, त्यामुळे आता पुण्यात वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन आपण भेटणार आहोत वारजे परिसर. आणि इथल्या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत, प्रेरणा दिवटे आणि स्मिता महाडिक. या दोनही वहिनी वाट बघतायत आणि हो, त्यांना आनंदाची बातमी आहे की बिग बाजार यांच्याकडून या दोन्ही वहिनींना प्रत्येकी 3000 रुपयाचं गिफ्ट वाउचर जे दिवाळी सेलिब्रेशनसाठी त्यांना मिळणार आहे. तेव्हा चला, बिग बाजारचं गिफ्ट वाउचर काही न करता आत्ता तर मिळालेलं आहे, पण आता घरात गेल्यानंतर ती बक्षिसं आणि त्याचबरोबर ती पैठणीची मानकरी कोण होणार आजच्या भागात बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला लगेच. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. प्रेरणा केदार दिवटे. माहेरचं नाव? प्रेरणा प्रदीप नवले. माहेर कुठलं? पुण्यातलं. मग आता ओळख करून देणार सगळ्यांची. हो द्या. हे माझं मिस्टर केदार दिवटे. ही माझी आई. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. हा माझा भाऊ. हा. आणि ह्या माझ्या दोन वहिनी आहेत मागे. नमस्कार. हा सगळा मोठा आमचा रुणवाल मेडोजचा परिवार. चला सुरुवात करूया गप्पांना घरामध्ये जाऊन लगेच. नमस्कार. वहिनी आज खूप तयारी केली आहेत म्हणे घरात तुम्ही. आता तुम्ही येणार म्हटल्यानंतर तयारी तर केलीच पाहिजे. नाही पण खूप सगळ्यांना कामाला लावलं होतं साफसफाईसाठी. हा आता आणि सगळे उत्साही तेवढेच होते की आता आदेश सर येणार आहेत म्हटल्यानंतर सगळे तेवढ्या उत्साहाने करतही होते. काय सगळ्यात जास्त काम कोणी केलं? मीच केलं, कारण कुठे काय ठेवलं हे मला जास्त माहिती आहे ना म्हणून. आणि तुम्ही काय करता? मी आत्तापर्यंत जॉब करत होते, पण मुलगा माझा लहान आहे, 1 वर्षाचा आहे, तर तो लहान होता त्याच्यामुळे मी आत्ता जॉब सोडला आहे. मग आता परत काय करणार? 2 वर्षाचा झाल्यानंतर करणार. बरं, मिस्टर मदत करतात घरातल्या सगळ्या गोष्टींना? म्हणजे थोडीफार काही आणायचं असेल तर वगैरे. तसं बोलवा. आहो. नमस्कार. मला सांगा, किती स्थळं बघितल्यानंतर हे फायनल केलं तुम्ही? पहिलंच. अच्छा, पहिलंच. कोणी सुचवलं? मीच बघितलं. म्हणजे कसं काय? हो. हा, वहिनी काय म्हणत नाही? काय वहिनी, काय झालं नेमकं? कुठे, कधी, केव्हा? आम्ही एका ऑफिसमध्ये होतो, तेव्हा त्यांनी मला विचारलं. काय? लग्न करशील का माझ्याशी? तुम्ही थेट विचारलं? पण मग घरी कधी कळलं तुमच्या? माझ्या घरी तर ऑलमोस्ट मी 2-3 महिन्यानंतर सांगितलं, कारण आईशी आणि माझं खूप फ्रेंडली रिलेशन. काय झालं पुढे? होकार लगेच? हा, मग आईनेच ओळखलं की हाच मुलगा असेल, कारण सध्या फोनवर पण जास्त असते आणि हे. अच्छा अच्छा. मग आता नाही फोनवर का? आताही फोनवर असतं कामानिमित्त. फक्त माझ्याशी नसतं, बाकी सगळ्यांशी. कशावरून? कामाशी. सेल्स असल्यामुळे कस्टमर्स आणि हे फोन सारखे चालतात. मला सांगा, पूर्वी पण ते सेल्स मध्येच होते. हो बरोबर. पण तेव्हा तुमच्याशीही खूप बोलायचे. हो. आता कमी बोलणं झालंय. आणि पण फोन मात्र तेवढाच वापरला जातोय. बरोबर आहे. मग काय तुमचं म्हणणं? लग्नानंतरचाच प्रॉब्लेम बेसिक इथेच आहे ना सगळं. पण मला सांगा, लग्नाच्या आधी तर ते वेळात वेळ काढून तुमच्या बरोबर तासन तास बोलायचे. बरोबर आहे. आता ते तासन तास बोलतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ नसतो, त्याला काय करायचं? काय हो, तुम्हीच द्या उत्तर, तुम्ही नको. हा, तुमचं काय म्हणणं? मला सांगा, काम तेवढंच होतं पूर्वी, तरी वहिनींना तासभर वेळ मिळायचा. आज तेवढंच काम आहे, पण वहिनींना तासभरात डिलीट केलेत, असं का करता? कारण कसं आहे की दिवसभर त्याच व्यक्तीशी बोलायचं, संध्याकाळी घरी आला नाही तेच. त्यापेक्षा तुम्ही रोयाला जा 2-1 वर्ष. मग काय करतील? करतील फोन ते तेवढेच. हा, मग तिकडे गेल्यानंतर की काय बाबा माझी बॅग कुठे ठेवली वगैरे असं? नाही. मग काय चाललंय, काय करताय सगळे, काय करतोय? एवढं 5 प्रश्न आले की संपले? नाही. हा, असं का होतं हा प्रश्न पडलाय मला, बाकी काय नाही. होतात चेंजेस, होतात चेंजेस. बर, आता काही प्रश्न विचारतो या दोघांनी. चला तुम्ही सांगा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या फ्रीज मध्ये जांभळ्या रंगाच्या पाण्याच्या किती बाटल्या आहेत? 2. अभिनंदन. तर बरोबर. आता वहिनी तुम्ही सांगा, म्हणजे मिस्टर कामावरून घरी आल्यावर वेळ घालवण्यासाठी काय करता तो? टीव्ही पाहणे. चला अभिनंदन, उत्तर बरोबर. आता तुम्ही सांगा,
तुम्ही आणि मिस्टरांनी एकत्र पाहिलेला हिंदी चित्रपट कोणता? रेस। मग आता तीन उत्तरं तर बरोबर आली, बरोबर। आता वहिनी, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, पण एकही इंग्लिश शब्द वापरायचा नाही तुम्ही बर त्या प्रश्नांची उत्तरं देताना। वेळ सुरू। तुमची शाळा कुठली? अहिल्या देवी। कुठे आहे? शनिवार पेठ। शनिवार पेठ म्हणजे कुठे? शनिवार पेठ कॉर्पोरेशन चा एरिया। काय झालं साहेब? पण कॉर्पोरेशनला असं काही मराठी शब्द नाही आहे, म्हणजे असं म्हणत नाही ना आपण? नाही, कॉर्पोरेशनला महानगरपालिका म्हणतात का? नाही ना, मला माहित नाही म्हणजे पुण्यात नाही म्हणत, नाही म्हणतात ना। चला पहिली, एक दोन तीन चार पाच सहा, हे 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन। आणि आता कुटुंबाला भेटूया। नमस्कार। नमस्कार। काय वहिनींबद्दल कोण बोलणार तुम्ही? आई म्हणजे कोणाच्या आई? ह्यांच्या। बरं, काय लहानपणी कसा होता स्वभाव? स्वभाव हळवा आहे। हळवा म्हणजे काय? बक्षीस आपल्यालाच हवं असं हट्ट असतो तिचा, पहिला नंबर माझाच यायला पाहिजे। देऊन निघू का? असा तुमचा हट्ट असतो, पहिला नंबर तुमचा झाला पाहिजे। म्हणजे लहानपणापासून स्पर्धेत भाग घेतला की तिचा असंच असायचं की बक्षीस मीच मिळवणार। बरं, मग वहिनी मला सांगा की आता आजच्या खेळात काय होईल असं वाटतं? स्पर्धा आहे, प्रयत्न नक्कीच करीन। मिळाली तरी चांगलंय, नाही मिळाली तरी चांगलंय, कारण एन्जॉय तर मी खूप करीन। एवढं तर ठरवलेलं। आई म्हणतात की तुम्हालाच पाहिजे म्हणून। आता आईचे आशीर्वाद असतील तर नक्कीच मिळेल। बर, आणि बरोबर आहे। त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करा? म्हणजे एकच। टीव्ही। टीव्ही काय जास्त प्रिय आहे बायकोपेक्षा? बरोबर आहे। मग तेव्हा मोबाईल वरून त्या टीव्हीलाच का नाही फोन केला? तो नव्हती ना फॅसिलिटी, नाही आहे ना त्याची। आणि तुम्ही एखादी तक्रार करायची असेल तर कोणती करा? एखाद्या गोष्टीचा चटकन राग येतो। नशीब समजा अजून टीव्ही ठेवलाय घरा, एखाद्या दिवशी यायचा पालख्या मधल्यावरून राग येतो म्हणताय, काय नाही राग येणारच। बरं, आता काही शब्द दिलेत तुमच्याकडे? हो दिलेलेत ना। हो, चला ते वाचून दाखवा। आणि तुम्ही बहिणी त्यापैकी तीन शब्द असतील असं गाणं गायचं, आणि सगळे नंतर तुम्ही साथ देऊ शकता त्यांना। चला घ्या। एक नंबर तिरी। तिरी वारी। वारी तिरी वारी। हा, मोडली। मोडली पारी। पारी आणि दुपारी। दुपारी तिरी वारी पारी दुपारी मोडली। आई ना दुपारी यमुना तीरी होळी होळी काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली। झालं संपलं? हा, कसले गाताय तुम्ही माझ्या? एवढी गर्दी आहे पण आई ना दुपारी, पण खूप छान गायलात तुम्ही, अभिनंदन तुमचं सगळ्यांचं। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। धन्यवाद, अभिनंदन।